ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अजित पवार गटासोबत येण्यासाठी खडसेंचे प्रयत्न सुरू आहेत असा गौप्यस्फोट महाजनांनी केला आणि त्यावर मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. उलट अजितदादांनी मिटकरींच्या माध्यमातून मला फोन केला होता असा गौप्यस्फोट करत खडसेंनी पलटवार केला. तर खडसेंना अशी कोणतीही विचारणा केलेली नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. खडसेंना म्हणा तुम्ही आमची काळजी करू नका, तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस होतं बच्चे कुजे ते सगळे तर इकडे यायला लागलेले आहेत. तुम्ही पवार साहेबांवर घट्ट धरून राहा, इकडे यासाठी फार आता काकुळत्या करू नका, हातपाय जोडू नका. आता मला माहितीये ते इकडे यासाठी काय करतायत, अजितदादा बरोबर यायला ते काय करतायत याची मला कल्पना आहे आणि सगळ्या नेत्यांना आहे, अजितदादांना सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणाची त्या ठिकाणी काळजी करू नका. तुम्ही आता पवार साहेबांवर फक्त घट्ट त्यांना धरून राहा, इकडे यासाठी आता तुम्ही फार प्रयत्न करू नका आमच्याकडे यासाठी. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. माननीय शरद पवार साहेबांचे पक्का शिलेदार आहे. मी काही ह्यांच्यासारखा नाही आहे. मी पक्क शरद पवार साहेबांवर जाणार अजितदादांकडे. आम्ही कधी उलट अजितदादांनी मला फोन करून विचारलो होतो त्यांच्या म्हणजे मिटकरींनी की तुम्ही इकडे या. मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की पवार साहेबांकडे मी एक वेळ आलेलो आहे, कोणत्याही स्थितीत पवार साहेबांची साथ आम्ही सोडणार नाही. मी सत्तेसाठी कुणाचंही लांबून चालन करणारा माणूस नाही. मी काही असं विचारलेलं नाही, मी असला माणूसच नाही. मला विचारायचं असेल तर डायरेक्ट मी तुला फोन करेन. मी मध्यस्थी अजित पवारला मध्यस्थी लागत नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे